नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमबीएस ऑनलाइन क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शब्दांचे वर्गीकरण हा पाठ अभ्यासणार आहोत, त्यामध्ये स्वाध्याय क्रमांक 2। कालच्या भागामध्ये आपण शब्दांचे वर्गीकरण हा पाठ सुरू केला होता, त्याचे काही प्रश्नही पाहिले आणि त्याविषयी माहिती सुद्धा पाहिलेली आहे कालच्या भागात। आणि कालच्या भागातच आपण स्वाध्याय क्रमांक 2 ला सुरुवात केली होती। काल आपण 5 प्रश्न पाहिलेले, आजच्या भागामध्ये आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत, तर लक्ष द्या। स्वाध्याय क्रमांक 2 प्रश्न 6 बघा, पर्याय क्रमांक 1 हत्ती, पर्याय क्रमांक 2 मांजर, पर्याय क्रमांक 3 कुत्रा, पर्याय क्रमांक 4 गाय। बघा, हत्ती, मांजर, कुत्रा, गाय हे 4 शब्द दिलेले आहेत। या 4 शब्दांपैकी वेगळा शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचे आहे, त्याला आपल्याला गोल करायचं आहे। पहा, मांजर, कुत्रा, गाय हे आपण प्राणी पाळतो, हत्ती पण प्राणीच आहे, पण हत्तीला आपण पाळतो का नाही हे बघा। हे पाळीव प्राणी आहे आणि हत्ती हा कसा जंगलात राहणारा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे, त्याला आपण गोल करायचं आहे। वेगळा शब्द कोणता आहे? हत्ती। इथं आपण आपलं उत्तर लिहूया, उत्तर हत्ती। बाकीचे प्राणी कसे पाळल्या जातात, हत्तीला काय? हत्तीला पाळल्या जात नाही, आपण पाळत नाही। पहा प्रश्न 7वा, नंबर 1 हार्मोनियम, 2 संगीत, 3 तबला, 4 बासरी। बघा, हार्मोनियम, तबला, बासरी हे 3 काय संगीतामध्ये वापरली जाणारी वाद्य आहे। हे वाद्य वापरूनच आपण संगीत म्हणजे गायन करतो, गाणं म्हणतो। तर संगीत हे संगीत आहे आणि बाकीची संगीतामध्ये वापरलं जाणारी वाद्य असल्यामुळे संगीत हा शब्द काय वेगळा आहे। पहा, संगीत हा शब्द वेगळा आहे, त्याला आपण करूया अशा प्रकारे गोल करूया। परीक्षेतही तुम्हाला अशा प्रकारे गोल करायचं असतं, म्हणजे वर्तुळ रंगवायचं असतं। पहा प्रश्न 8वा, चेंडू, पर्याय क्रमांक 2 पृथ्वी, पर्याय क्रमांक 3 पुस्तक, पर्याय क्रमांक 4 चक्र। तर पहा, चेंडू, पृथ्वी, चक्र हे कसे आहेत, आकार आणि गोल आहे। आकार कसा आहे, 3 इंच आहे, गोल आहे। पण पुस्तकांचा आकार कसा असतो, आयत आकार असतो, गोल गोलाकारच पुस्तक कधी पाहिलं नाही, आयत आकार असतो, चौकोनी चौरस आकृती आकाराचं पुस्तक असतं। त्यामुळे पहा, चेंडू, पृथ्वी, चक्र हे गोलाकार आहेत, त्यामुळे ते सारखे आहेत आणि वेगळा शब्द जो आहे तो पुस्तक हा शब्द वेगळा आहे। म्हणजेच आपलं उत्तर काय असेल, आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल, त्याला आपण गोल करूया, रंगवूया। आता चला पुढचा प्रश्न पाहूया। पहा प्रश्न 9वा, पर्याय क्रमांक 1 वीणा, पर्याय क्रमांक 2 तबला, पर्याय क्रमांक 3 ढोलकी, पर्याय क्रमांक 4 मृदंग। बघा, हे सर्व संगीताचे म्हणजे साहित्य दिलेले आहे, संगीताचे साधन तुम्हाला दिलेले आहे, पण पहा त्याच्यामध्ये फरक कोणता आहे। सर्व शब्द तुम्हाला सारखे दिसते, फक्त पहा वीणा, वीणेला काय असते, तार असते। तबला, ढोलकी, मृदंग याच्यामध्ये तारेचा वापर होतो का? नाही, वीणामध्ये तार असते, त्यामुळे वीणा हा शब्द काय झाला, इतर शब्दापेक्षा वेगळा झाला, म्हणजेच वीणा हे आपलं उत्तर झालं। पहा कुठे पर्याय क्रमांक 1 त्याला गोल करूया। त्यानंतर पहा प्रश्न 10वा, पर्याय क्रमांक 1 कागद, 2 प्रश्नपत्रिका, 3 वही, 4 पेन। पहा, कागद, प्रश्नपत्रिका, वही, पेन। पहा, कागद, प्रश्नपत्रिका, वही यात साम्य आहे, कारण या तिन्हीमध्ये कागदाचा वापर होतो, पण पेनमध्ये आहे का? नाही। पेन हा म्हणजे पेन हा कागदापासून बनवला जातो का? नाही, त्यामुळे पेन हा शब्द वेगळा आहे। बघा, तिन्हीवर आपण लिहितो पण पेनने आपण लिहितो। पहा त्यानंतर प्रश्न 11वा, पर्याय 1 मटकी, पर्याय 2 गहू, पर्याय 3 ज्वारी, पर्याय 4 बाजरी। बघा, बाजरी, ज्वारी, गहू हे धान्य आहे, किंवा मग याला आपण तृणधान्य म्हणतो, गहू, ज्वारी, बाजरी यांना तृणधान्य म्हणतो, आणि मटकी याला आपण कडधान्य म्हणतो, मटकी आपण मोड आणून खातो। तर गहू, ज्वारी, बाजरी यांचा आपण काय करतो, पीठ करतो। पहा मग, गहू, ज्वारी, बाजरी ही तृणधान्य आहे आणि मटकी हे कडधान्य आहे, त्यामुळे मटकी हा शब्द काय झाला, वेगळा झाला। तर आपण त्याला गोल करूया, पहा मटकी। आणि प्रश्न 10व्यामध्ये पेन या पर्यायाला आपण गोल करूया।
त्यानंतर पहा 12वा पर्याय क्रमांक 1 शेंगदाणे, पर्याय क्रमांक 2 तीळ, पर्याय क्रमांक 3 नारळ, पर्याय क्रमांक 4 ज्वारी। बघा शेंगदाणे, तीळ, नारळ आणि ज्वारी। बघा शेंगदाणे, तीळ, नारळ यामध्ये काहीतरी एक साम्य आहे, सारखेपणा आहे, एक सुसंगती आहे। म्हणजे शेंगदाण्यापासून आपण शेंगदाण्याचं तेल बनवू शकतो, परत तिळाचं सुद्धा तेल बनवतात, नारळापासून नारळाचं तेल म्हणजे नारियल तेल हे आपण बनवतो। म्हणजे शेंगदाणे, तीळ, नारळ यापासून तेल बनवता येतो। तसं ज्वारीपासून बनवता येतं का? नाही। त्यामुळे ज्वारी हा शब्द वेगळा आहे। आपण आपल्या उत्तराला काय करूया, गोल करूया। त्याच्यानंतर प्रश्न 13वा, पर्याय क्रमांक 1 पेन, पर्याय क्रमांक 2 शाई, पर्याय क्रमांक 3 पेन्सिल, पर्याय क्रमांक 4 खडू। बघा पेन, पेन्सिल, खडू हे तिन्ही चा वापर कशासाठी होतो? म्हणजे बघा पेन, पेन्सिल, खडू याचा वापर लिहिण्यासाठी केला जातो, पण शाईचा वापर पेनमध्ये केला जातो। त्यामुळे शाई हा शब्द आपला वेगळा आहे। म्हणजे उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे। इथे आपण लिहूया आणि त्या पर्यायाला गोल करूया। तर आजची उदाहरणं तुम्हाला समजलीच असतील। आता यावर आधारित स्वाध्यायासाठी उदाहरणे तुमच्या गृहपाठासाठी देणार आहे, ते तुम्ही सोडवायचे आहे।